नमस्कार, मी प्राध्यापक सिद्धार्थ मुंगे, निर्मल क्रीडा समाज प्रबोधन ट्रस्ट द्वारा संचालित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय बदनापूर राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ज्या ऑनलाईन तासिका सुरू केलेल्या आहेत, या तासिकेमध्ये आपण भारतीय शासन आणि राजकारण या पेपरमधून संविधानाची जी रचना आहे, संविधानाचे जे स्वरूप आहे, संविधानाची उद्देशिका आहे, या संविधानाची आपण खऱ्या अर्थाने माहिती बघत होतो. मित्रहो, मी कालच्या तासिकेमध्ये सांगितलं की भारतीय संविधान जे निर्माण करण्यात आलेलं आहे, हे संविधान कसं निर्माण करण्यात आलं, या संविधानाची निर्मिती करत असताना याची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितली, आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी बघत असताना या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये जे घटक आहेत, जे महत्त्वपूर्ण योगदान आहे, त्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्या विचारवंतांचं आहे ते योगदान स्पष्ट करत असताना वेगवेगळे जे विचारवंत आहेत, वेगवेगळे जे अभ्यासक आहेत, या संविधान सभेमध्ये त्यांनी जे विचार मांडलेत त्या विचारातून भारतीय संविधान उदयास आलेलं आहे. कालच्या तासिकेमध्ये आपण भारतीय संविधानाची उद्देशिका पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सादर केलेली आहे. 13 डिसेंबर 1946 भारताच्या संविधानाची उद्देशिका पंडित जवाहरलाल नेहरू सादर करतात. सादर केल्यानंतर यामध्ये 8 मुद्दे सांगतात. 8 मुद्दे सांगितल्यानंतर जेव्हा जयकर हे बोलतात की जयकर सांगतात की ज्या पद्धतीने शिमला करारानुसार आपण जे प्रतिनिधी ठरवलो होतो, आणि प्रतिनिधी ठरवल्यानंतर यामध्ये मुस्लिम लीग आणि संस्थानाचे प्रतिनिधी उपस्थित नाही, त्यामुळे भारतीय संविधानाच्या संविधान सभेचं कामकाज कसं काय चालू शकता, अशा पद्धतीचा सवाल त्यांनी उठवला, आणि उठवल्यानंतर भारतीय संविधान सभेचं कामकाज ठप्प झालं. हे कामकाज ठप्प झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यावेळी अशी परिस्थिती होती की भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं आणि भारताचं संविधान निर्माण करणं, म्हणजेच ज्या देशाची राजकीय व्यवस्था, ज्या देशाची शासन व्यवस्था निर्माण करायची होती, जे पारतंत्र्यात भारत होता त्याला मुक्ततेसाठी संविधानाची गरज होती, आणि संविधानाची गरज जेव्हा निर्माण झाली त्यावेळेसच जयकर असं बोलतात, आणि बोलल्यानंतर संविधान सभेचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे विचार करतात की आपल्या संविधान सभेमध्ये या संविधान सभेत सर्वात चांगलं कोण बोलेल आणि या वातावरणाला सुसंघटित किंवा शांत करेल, कारण वातावरण इतकं गढूळ झालं होतं, त्या वातावरणाला शांततेची गरज होती. आणि राजेंद्र प्रसाद अचानक एका व्यक्तीचं नाव घेतात, ते म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतल्यानंतर सगळं सभागृह परेशान होतं. ते विचार करतात की हे तर एक अस्पृश्य माणूस, दलित माणूस, आणि आपण सर्वजण काँग्रेसचे प्रतिनिधी, एवढं बहुमत, आणि बहुमत असल्यानंतर आता हे काय बोलणार, असा प्रश्न त्या संविधान सभेमध्ये निर्माण होतो. निर्माण झाल्यानंतर संविधान सभेमध्ये पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं जातं. काही विचारवंत ज्यामध्ये धनंजय की आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथामध्ये ते असं स्पष्ट करतात की ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा नाव घेतलं तेव्हा काँग्रेसच्या सभासदासमोर किंवा इतरांच्या सभासदासमोर असा प्रश्न निर्माण झाला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय करतील, काय करतील म्हणजे काय करतील, असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा एक परिस्थिती सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती की खूप दिवसानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सभागृहामध्ये बोलणार आहेत, सर्व जनतेसमोर बोलणार आहेत, आणि आता काँग्रेसचं काही खरं नाही. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचाराला तिलांजली देतात. ते समोर येतात, प्रत्येकांच्या मनामध्ये श्वासामध्ये एकच शंका निर्माण होते की त्यांचा काँग्रेसचा सुरुवातीपासून विरोध होता, म्हणजेच 1923 पासून ते जवळपास 1946 पर्यंत ज्या राजकीय व्यवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या काँग्रेसला विरोध केले होते, ज्यामध्ये 1925 किंवा 1927 1930-31 गोलमेज परिषद असेल किंवा 1935 कायदा असेल, या प्रत्येक घटनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फाईट करून मिळवलं होतं. आणि हे मिळवल्यानंतर जेव्हा जनतेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतात आणि तेव्हा बाजू मारताना सगळ्यांना एकच प्रश्न पडतो की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय बोलतील. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अभ्यासू व्यक्तिमत्व होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यशास्त्राचे अभ्यासक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतिहासाचे अभ्यासक होते. यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्राचे अभ्यासक होते. आणि त्यांनी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अध्यक्षाचा मान ठेवून बोलण्यासाठी येतात तेव्हा प्रत्येक जनतेला एकच वाटतं की आता ते काँग्रेस विरोधी बोलणार, कारण या विरोधी सुरुवातीलाच
यांच्या अगोदर जयकर हे बोलले होते आणि जयकर बोलल्यानंतर वातावरण जे गढूळ झालं होतं आणखी गढूळ होईल अशी शंका प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण होते, परंतु मित्र हो असं होत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अभ्यासू होते, राष्ट्राचे विचार करणारे एक व्यक्ती होते आणि राष्ट्र कसं बनेल, राष्ट्राला संघटित कसं ठेवल आणि राष्ट्र कशा पद्धतीने हे इतर राज्यापेक्षा इतर राष्ट्रापेक्षा सुसज्ज राहील या स्वप्नातून ते आपले विचार प्रकट करण्यासाठी समोर येतात आणि ते प्रथमतः म्हणतात, मी या सभागृहामध्ये माझे विचार स्पष्ट करण्या अगोदर मी अध्यक्षांचे आभार मानतो। सगळी जनता शांत होते, विचार करतात इथे आपला थोडासा विजय झाला। आणखी मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय बोलणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेसला विरोध करत नाहीत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये आपल्या ज्या फाईट दिलेल्या आहेत, दलित समूहाच्या बहुजनांच्या ज्या फाईट दिलेल्या गोष्टी आहेत त्यांचा विचार करत नाहीत। ते म्हणतात की आपण एका अशा देशाच्या राष्ट्राची निर्मिती करत आहोत जे आजपर्यंत या राष्ट्राची स्वप्न बघितलेली आहे। हे राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण जे प्रयत्न करत आहोत हे प्रयत्न आपल्यासाठीच नाही तर येणाऱ्या पिढीसाठी सर्वात महत्त्वाचे आहे। यापुढे ते म्हणतात की भारत हा जो आहे, भारत निर्माण होण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंनी जी उद्देशिका बांधलेली आहे आणि त्याच पद्धतीने जयकरने जे बोललेले आहे, या दोघांच्या विचारांचं जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की जेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष साहेब माझं नाव पुकारतात आणि नाव पुकारल्यानंतर मला बोलण्यासाठी सांगतात, तेव्हा माझ्या मनामध्येच प्रश्न निर्माण झाला की खऱ्या अर्थाने ज्या सिरियलप्रमाणे माझा नंबर आहे तो 20 ते 22 नंबर आहे आणि आज अचानक माझं नाव पुकारलं जातं, तेव्हा माझ्या मनामध्ये शंका निर्माण होते की माझी या ठिकाणी गळचेपी होती की काय। मित्र हो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की ज्या वेळेस माझं या नाव या ठिकाणी नाव पुकारलं जातं, नाव पुकारल्यानंतर त्यावेळेस त्यांनी आपले विचार स्पष्ट करत असताना त्या सभागृहाचं गांभीर्य लक्षात घेऊन ते म्हणतात की माझं 2 दिवस उशिरा नाव येणार होतं, परंतु 2 दिवस अगोदर आलं, किमान 1 दिवस जरी मला पूर्वकल्पना असली असती तर मी या विषयाला न्याय दिला असतो, तरीसुद्धा मी अध्यक्षाचा मान राखून मी माझे विचार स्पष्ट करणार आहे। अशी मवाळ भाषा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषेतून व्यक्त करतात तेव्हा समोर बसलेली जी जनता असते, समोर बसलेले प्रतिनिधी असतात ते शांत होतात आणि सगळ्यांना वाटतं आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय बोलतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयाला धरून बोलतात। ते म्हणतात की या सभागृहामध्ये खऱ्या अर्थाने 2 परिस्थितीचा आढावा घेणं गरजेचं आहे, एक वादातीत आणि दुसरा वादग्रस्त। वादातीत आणि वादग्रस्त म्हणजेच ज्या पद्धतीने पंडित जवाहरलाल नेहरू जे उद्देशिका मांडलेली आहे आणि जयकर जे विरोध केलेले आहेत, या दोन्ही गोष्टींचा परामर्श घेण्यासाठी मला अध्यक्षांनी सांगितलेलं आहे आणि हे परामर्श घेत असताना मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की आपण जी शासन स्वीकारत आहोत, आपण ज्या उद्देशिकांचं वर्णन पंडित जवाहरलाल नेहरू केलेले आहेत त्याबद्दल आपण पहिल्यांदा चर्चा करू। या चर्चेमध्ये ते पहिल्यांदा सांगतात की आपण ज्या संविधानाचा स्वीकार करत आहोत, या संविधानाचा स्वीकार करत असताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी जी उद्देशिका सांगितलेली आहे या उद्देशिकेमध्ये त्यांनी 8 ठराव मांडलेले आहेत। या 8 ठरावामध्ये 5व्या आणि 7व्या नंबरचं जे उद्देशिका आहे या उद्देशिकाचा त्यांनी परामर्श घेतात। 5व्या उद्देशिकेमध्ये त्यांनी जे उद्देश सांगितलेला आहे त्या उद्देशाची टीका करतात। उद्देशाची टीका करत असताना त्यांनी जे मूलभूत अधिकार सांगितलेले आहेत, हक्क सांगितलेले आहेत, त्याच पद्धतीने राज्य निर्माण होण्यासाठी किंवा राष्ट्र निर्माण होण्यासाठी सार्वभौम सांगितलेलं आहे, हे घटक सांगितलेले आहेत, या घटकांची चर्चा करत असताना या मुद्द्यावरती समीक्षा करतात। समीक्षा करत असताना ते म्हणतात की पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे मुद्दे मांडलेले आहेत, या मुद्द्यामध्ये खऱ्या अर्थाने जो 5वा मुद्दा आहे, या मुद्द्यामध्ये सामाजिक राजकीय आर्थिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी जे पंडित जवाहरलाल नेहरू उद्देश सांगतात त्या उद्देशाची समीक्षा करतात। ते म्हणतात की सामाजिक राजकीय आर्थिक न्याय स्वातंत्र्य आणि समता निर्माण करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे। 5वा मुद्दा खोडत असताना ते पुढे म्हणतात, ते म्हणतात की मी एक इतिहासाचा विद्यार्थी आहे आणि इतिहासाचा विद्यार्थी असल्यामुळे 450 वर्षापूर्वी ज्या देशामध्ये
फ्रेंच देशामध्ये जी क्रांती झाली आणि या क्रांतीतून ज्यांनी जे संविधान स्वीकारलं या संविधानामध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की जीवित स्वातंत्र्य मानवत्ता या तिन्ही घटकांचा आणि सोबतच स्वातंत्र्य समता न्याय बंधुता ही जी तत्व फ्रेंच राज्यक्रांतीने स्वीकारलेली आहेत या घटकांचा समावेश पंडित जवाहरलाल नेहरू का केले नाही असा प्रश्न संविधान सभेमध्ये विचारतात. विचारल्यानंतर सर्व सभागृह स्तब्ध होतं. ते म्हणतात आज पावेतो म्हणजेच 17 डिसेंबर 1946 पर्यंत ते म्हणतात की जेही देश पारतंत्र्यातून मुक्त झालेले आहेत असा कोणताही देश नसेल की या तत्वांचा स्वीकार केला नसेल. मित्र हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सैद्धांतिक मांडणी करत आहेत आणि मांडणी करत असताना त्यांनी जे विचार सांगितलेले आहेत ते म्हणतात की जे स्वातंत्र्य समता आणि बंधुता सामाजिक राजकीय आर्थिक स्वातंत्र्य देण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात परंतु हे देत असताना यामध्ये यांच्या हक्क किंवा कर्तव्याची बाजू का मांडली नाहीये. पहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे मांडत असताना पहिल्यांदा समीक्षा केली आहे टीका केली आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना याच्या पुढे जाऊन म्हणतात की तुम्ही हे लोकशाही समाजवादी आहात. तुमची ओळख ही जगामध्ये कशी आहे लोकशाही समाजवादी आहे आणि तुम्ही समाजवादाचा स्वीकार करणार आहात. तर हे करत असताना तुम्ही जे विचार सांगितलेला आहात या विचारामध्ये एक प्रकारे या सामाजिक राजकीय आर्थिक न्यायाची स्वातंत्र्याची आणि समतेची तुम्ही ग्वाही देत आहात परंतु यांच्या संरक्षणाची तुम्ही मांडणी केलेली नाहीये. ते म्हणतात आपण ना स्वातंत्र्य मिळेल आपण संविधान स्वीकारू पण संविधान स्वीकारल्यानंतर या संविधानातून तुम्ही जे न्याय देत आहात तुम्ही जे समता देत आहात आणि स्वातंत्र्याची पूर्तता करत आहात परंतु हे जेव्हा राज्य निर्माण होईल खराच शासक अशा पद्धतीने स्वातंत्र्य देईल का. खराच जेव्हा शासक अशा पद्धतीने न्याय देईल का. खराच शासक अशा पद्धतीने समता निर्माण करील का. अशा पद्धतीचा उलट प्रश्न संविधान सभेमध्ये विचारतात आणि विचारल्यानंतर ते म्हणतात की याला संरक्षणाची याला सुरक्षितेची गरज आहे आणि हे उत्तरदायित्व शासनावरती लागणं गरजेचं आहे. या गोष्टीचा जर उल्लेख पंडित जवाहरलाल नेहरू केले असते तर सर्वात महत्वाचं योगदान ठरलं असतं. अशा स्वरूपाची टीका समीक्षा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विचारावर करतात. त्याच पद्धतीने जेव्हा सातवा मुद्दा सांगितला जातो या सातव्या मुद्द्याची समीक्षा करत असताना ते म्हणतात की पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे विचार सांगितलेले आहेत याच्यामध्ये त्यांनी जे विचार सांगितले आहेत त्याची समीक्षा करत असताना ते म्हणतात की आम्ही ज्या राज्यव्यवस्थेचा आम्ही ज्या राजकीय व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे या राजकीय व्यवस्थेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू खऱ्या अर्थाने आपल्या जनतेला सार्वभौम ठेवण्यात अपयशी ठरलेले आहेत. ते म्हणतात की व्यक्तींना जे अधिकार देत आहेत हे अधिकार देत असताना संघराज्यात्मक सांगितलेले आहे. हे संघराज्य सांगत असताना त्यांनी संघराज्य कसे सांगितलेले आहे संघराज्य फक्त व्याख्या सांगितलेली आहे. 1935 कायद्यामध्ये सुद्धा संघराज्य सांगितलेलं आहे परंतु याची डेफिनेशन त्यांनी विस्तारित सुद्धा एखाद्या शब्दामध्ये व्यक्त केलेली नाही. याचाच अर्थ ते म्हणतात संघराज्य निर्माण करत असताना कोणतं राज्य निर्माण करावं एकात्मक की संसदीय अध्यक्षीय की संसदीय हुकुमशाही किंवा लोकशाही याचा विचार त्या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं होतं. आणि यापुढे म्हणतात की जेव्हा हे राज्य निर्माण होईल हे राज्य निर्माण होत असताना त्यांनी कल्पना मांडतात आणि विचार मांडतात की या राज्यामध्ये जी भूमी आहे या भूमीचं राष्ट्रीयकरण होणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत या भूमीचं राष्ट्रीयकरण होणार नाही तोपर्यंत हा देश विकसित होणार नाही अशा प्रकारची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडतात. आणि हे टीका करत जेव्हा ते पंडित जवाहरलाल नेहरू नंतर जेव्हा जयकरच्या विषयाकडे येतात तर जयकरच्या विषयाकडे आल्यानंतर ते आपले विचार स्पष्ट करत असतात आणि विचार स्पष्ट करत असताना तेव्हा समोर आणखी एक प्रश्न निर्माण होतो की खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता काय बोलतात. कारण जयकरने मानलं होतं की मुस्लिम लीगचे प्रतिनिधी आणि दुसरी गोष्ट संस्थानाचे प्रतिनिधी या दोन्ही घटकांचा जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा भारतातील जी लोकसंख्या होती भारतातील लोकसंख्या या दोन आव्हानांना समोर जाणार होती. मित्र हो मुस्लिम लीग आणि संस्थान हे दोन असे घटक होते की या दोन घटकांना विजय जितका प्राप्त करण्यासाठी वेळ जाणार होता त्याच्यापेक्षा कमी वेळ ब्रिटिशांना जिंकण्यासाठी जाणार होता. कारण ब्रिटिश हे भारतामध्ये भांडण लावून देणार होते ब्रिटिश मुस्लिम लीग आणि हिंदू यामध्ये वाद निर्माण करून देणार होते आणि असंच झालं. असं होत असताना जेव्हा ती वेळ आली आणि वेळ आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलण्यासाठी तयार होतात ते म्हणतात की आज जी वेळ आलेली आहे ही वेळ जे आदिवासी आहेत अस्पृश्य आहेत अल्पसंख्याक आहेत याप्रमाणेच एक मुस्लिम घटक आहे
मुस्लिम लीग हा मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करत आहे आणि मुस्लिम लीग प्रतिनिधित्व करत असताना मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की जे प्रतिनिधित्व मुस्लिम लीग करत आहे ती खऱ्या अर्थाने कोण्या बाजूने करत आहे हे मी सांगण्याची गरज नाहीये. मग यांना जोपर्यंत मी सामावून घेणार नाही तोपर्यंत या पद्धतीची मागणी करणार आहे. मग ही मागणी का करत आहे, या मागणीचं मुख्य रूप काय आहे याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपली मांडणी करत असताना ते म्हणतात की आता या ठिकाणी मी अशी बाजू स्पष्ट करणं शक्य नाहीये. आणि याच्या पुढे ते म्हणतात की जोपर्यंत व्यक्ती किंवा संस्था यापेक्षा देशापेक्षा जर व्यक्ती मोठा ठरवला तर या ठिकाणी देश धोक्यात येऊ शकतो आणि जोपर्यंत व्यक्ती हा देशापेक्षा लहान आहे हे जोपर्यंत ठरवणार नाही तोपर्यंत या देशात शांतता नांदणार नाही. म्हणून आपण आपला स्वाभिमान आपला विचार गहाण ठेवण्यापेक्षा व्यक्तीला महत्व देण्यापेक्षा राज्याला महत्व देणं गरजेचं आहे असे विचार स्पष्ट करतात. आणि यापुढे ते सांगतात की आज जी परिस्थिती मुस्लिम लीगची झाली आहे, आज जी परिस्थिती जयकरनी स्पष्ट केली आहे, या परिस्थितीचं जे स्वरूप स्पष्ट करतात ते म्हणतात की आज मुस्लिम लीग या तत्वावर आलेली आहे की युद्ध करण्यासाठी तयार होती, शस्त्र बाळगण्यासाठी तयार होती किंवा या देशातून बाहेर पडण्यासाठी तयार होती तेव्हा तुम्ही काय करणार. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी काही देव नाही, मी काही देव नाही आणि मी जे काही सांगण हे फक्त मी ज्या परिस्थितीचा अनुभव घेत आहे त्यानुसार सांगत आहे. त्या म्हणतात की ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीला आवाक्यात आणणं गरजेचं आहे आणि आवाक्यात आणण्यासाठी खऱ्या अर्थाने तीन पर्याय आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि ते तीन पर्याय सांगत असताना पहिला पर्याय सांगतात की दोघांपैकी एकाने येऊन शरणागती पत्करणं. मित्रो आता दोघांपैकी एकाने म्हणजे मुस्लिम लीगचे प्रतिनिधी जिना आणि इकडे काँग्रेसचे प्रतिनिधी पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि यांचे गुरु महात्मा गांधी. आता या दोन गटामध्ये कोण शरणागती पत्करेल, कोण अशी परिस्थिती की सामावून घेईल, तेव्हा ते म्हणतात की दोघांपैकी एक गट जर आला तर या ठिकाणी वाद मिटतो. दुसरा घटक सांगतात दोघांनी जर हस्तांदोलन केलं तर हा वाद मिटतो. आणि तिसरा घटक सांगतात दोघांनी जर हस्तांदोलन केलं नाही, दोघांपैकी एकाने माफी मागितली नाही तर या युद्धामध्ये या देशामध्ये युद्ध होईल, या देशामध्ये बंड होईल आणि हे बंड एक प्रकारे सर्वात मोठं युद्ध होईल आणि या युद्धामध्ये देशाची हानी होईल, राष्ट्राची हानी होईल, वित्त हानी होईल आणि हे हानी झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये दहशतवाद ही संकल्पना निर्माण होईल, आतंकवाद ही संकल्पना निर्माण होईल. म्हणून मला असं वाटतं की धर्मामुळे राज्य निर्माण होण्यापेक्षा दोघांनी एकत्रित येणं किंवा तिन्हीपैकी एक पर्याय यूज करणं सर्वात महत्वाचं आहे. आणि आता मला वाटतं की पहिले दोन पर्याय हे भारताजवळ राहिलेले नाही. अशा प्रकारचे जेव्हा ते विचार स्पष्ट करतात, विचार स्पष्ट केल्यानंतर सर्वांना कळतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताप्रती किंवा राष्ट्राप्रती किती आत्मीयतेने बोलत आहेत, किती सदाचाराने बोलत आहेत. आणि तेव्हा त्यांच्या बुद्धीची ज्ञानाची ओळख त्यांच्या सभागृहामध्ये होते आणि तेव्हा लक्षात येतं की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरंच जर त्यांना प्रतिनिधित्व दिलं असतं तर काय झालं असतं. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये सहजासहजी गेलेले नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये जात असताना त्यांना फाईट करावी लागली. त्यांनी बंगालमधून जे मंडल आहे जोगेंद्र मंडल यांच्या सहकार्याने ती सीट जिंकलेली आहे. जे प्रतिनिधी थांबले होते ते प्रतिनिधी थांबत असताना त्यांना महाराष्ट्रात जागा भेटलेली नाहीये, त्यांनी बंगालमध्ये थांबले. बंगालमध्ये थांबल्यानंतर जोगेंद्र मंडल किंवा इतर समूह या प्रत्येक समूहाने त्यांना मदत केली आणि बंगाल हा भाग खऱ्या अर्थाने सुशिक्षित भाग होता आणि त्या बंगालने मदत केल्यानंतर बंगालमधून ते निवडून आले आणि निवडून आल्यानंतर ते संविधान सभेचे प्रतिनिधी बनलेले आहेत. मग या संविधान सभेचे प्रतिनिधी बनत असताना त्या ठिकाणी अनेक भागामध्ये जाळपोळ सुद्धा झालेली होती. मग ही जाळपोळ झाल्यानंतर दंगल झाली होती, त्याचा सुद्धा परिणाम सहन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही विजयी झाली होती. असो हा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशाचा आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा हे विधेयक मांडतात आणि जेव्हा त्यांनी बाजू मांडतात तेव्हा त्यांच्या भाषणावरती टाळांचा कडकडाट आणि गडगडाट होतो आणि
ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विचार स्पष्ट करतात तेव्हा त्यांना वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धिमत्ता, विद्वत्ता, ज्ञान हे आपल्या संविधान सभेला अतिशय महत्वाचं लागू पडणार आहे. अशा पद्धतीने जेव्हा ते बोलतात याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल हे महात्मा गांधीजीकडे जातात, महात्मा गांधींना भेटतात. जेव्हा जानेवारी महिन्याची सुरुवात होते 1947 मध्ये तेव्हा ते भेटतात आणि भेटत असताना त्या अगोदर चर्चिल हे माजी पंतप्रधान हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये आपले विचार मांडतात. ते म्हणतात की भारतामध्ये एक प्रकारे सांप्रदायिक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या सांप्रदायिक वातावरणामुळे दंगली निर्माण होत आहे, वाद निर्माण होत आहे, जाळपोळ निर्माण होत आहे. या दंगलीची उदाहरणं देत असताना बंगालमध्ये एक प्रकारे 4,000 लोकांची वस्ती झालेली असते हे उदाहरण देतात आणि भारतामध्ये आता शांतता राहिलेली नाहीये आणि ही शांतता जी निर्माण होत आहे याला खऱ्या अर्थाने काँग्रेस जबाबदार आहे आणि या काँग्रेसच्या विचारावर जर तुम्ही स्वातंत्र्य देत आहात तर या देशासाठी घातक आहे अशी न्यूज तिथे निर्माण होते आणि याचे पडसाद भारतामध्ये निर्माण होतात. तेव्हा महात्मा गांधी स्वतः बॅरिस्टर जिना यांना भेटायला जातात आणि बॅरिस्टर जिना यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी बाजू मांडतात तेव्हा बॅरिस्टर जिना हे मान्य होत नाही की आता आम्ही भारतामध्ये सहभागी होणार नाही. भारताचा भूभाग आम्हाला पाकिस्तान पासून म्हणजे लाहोर पासून सिंध पासून ते पूर्ण दिल्ली रामपूर आणि रामपूरच्या मार्गाने बंगाल आणि आसाम हा भाग त्यांनी काबीज करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस महात्मा गांधी त्या गोष्टीला नकार देतात. नकार दिल्यानंतर जेव्हा हे पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि सोबत महात्मा गांधी बसतात ते म्हणतात आता हे स्वातंत्र्याची चाहूलकर निर्माण झालेली आहे आणि इंग्रजांनी सांगितलेलं आहे काही आठवड्यामध्येच तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य देणार आहे ही मानवहानी वित्त आणि डोळ्यासमोर ठेवूनच ते म्हणतात की आता आपणला संविधान सभेचंही कामकाज बघणं गरजेचं आहे. ते म्हणतात की आता संविधान सभेचं जे कामकाज आहे या संविधान सभेच्या बैठकीमध्ये आम्ही संविधान निर्माण करत आहोत आणि संविधान निर्माण करत असताना 14 कॅबिनेट मंत्री आम्ही घेत आहोत. पंडित जवाहरलाल नेहरू सांगतात की आम्ही 14 कॅबिनेट मंत्री हे काँग्रेसचे घेत आहोत. त्यावेळेस महात्मा गांधी त्यांना विरोध करतात. महात्मा गांधी म्हणतात की 14 व्यक्ती कोण घेत आहात. ते म्हणतात की काँग्रेसमध्ये घेतले आहे, मला ते चालणार नाही, मला या संविधान सभेमध्ये 7 व्यक्ती काँग्रेसचे आणि 7 व्यक्ती दलित, हरिजन, त्याच्यानंतर शीख, पारशी, इसाई आणि महिला या घटकांचा आणि मुस्लिम या घटकांचा 7 प्रतिनिधीमध्ये समावेश आणि 7 प्रतिनिधीमध्ये काँग्रेसचा समावेश अशा पद्धतीचा मंत्रिमंडळ निर्माण करत असाल तरच मी पुढचं बोलेन. मग ते म्हणतात ठीक आहे. तर ही गोष्ट बोलत असताना पंडित जवाहरलाल नेहरू स्वतः म्हणतात की आपल्या समितीमध्ये दलित माणूस, हरिजन माणूस यासाठी आपण एक सर्वात महत्वाचे जगजीवन राम बाबू आहेत त्यांना घेऊ. तेव्हा महात्मा गांधी विरोध करतात. तेव्हा महात्मा गांधी सांगतात जगजीवनराव बाबू यांच्यापेक्षा आणखी एक व्यक्ती आहेत ते म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते म्हणतात त्यांचं का नाव घेता. ते म्हणतात की जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीपासून काँग्रेसला जरी विरोध केले तर त्यांच्यासारखा सच्चा देशभक्त, राष्ट्रभक्त या देशामध्ये कोणीच नाहीये. त्यांनी जे निर्माण करत आहेत त्यांच्यासारखा संविधानाचा अभ्यास तुमच्या संविधान सभेमध्ये कुणाचाच नाहीये आणि जोपर्यंत या संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तोपर्यंत संविधान सभेचं कामकाज हे या देशाला वाचवण्यासाठी करतील, देशाला डुबवण्यासाठी करणार नाहीत असे वाक्य महात्मा गांधी सांगतात. आणि तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 24 जानेवारी 1947 ला संविधान सभेच्या समित्या निर्माण होतात आणि समित्या निर्माण होत असताना त्यामध्ये संघराज्य समिती निर्माण होते, त्यामध्ये मूलभूत अधिकार समिती निर्माण होते, त्यामध्ये अल्प आदिवासी समुदायाची निर्माण होते आणि त्याच्यानंतर जे पूर्वोत्तर भागाचे जे विभाग आहेत त्यांची समिती निर्माण होते. हे निर्माण झाल्यानंतर या समितीच्या संघराज्य समिती आणि मूलभूत अधिकार समिती या दोन समितीचे सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलं जातं आणि या दोन्ही समितीचे सदस्य एका समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू असतात, एका समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल असतात आणि त्यांच्या हाताखाली कामकाज करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सफळतेने आणि देशाच्या वास्तविकतेने जे अध्ययन करतात, अहवाल करतात, रिपोर्टिंग करतात, या रिपोर्टिंगचा त्याने पुरेपूर फायदा घेतात आणि फायदा घेत असताना ते प्रत्येक गोष्ट महात्मा गांधींना सांगतात. महात्मा गांधी
सांगतात की हे जे वर्क आहे हे वर्क देशाच्या हितासाठी आहे आणि हेच होत असताना 1947 मध्ये भारत स्वातंत्र्याचा आराखडा तयार होतो आणि आराखडा तयार होत असताना ज्या प्रांतामधून ज्या विभागामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या विभागातून निवडून आलेल्या प्रतिनिधींचा जेव्हा विचार केला जातो तर त्या भूभागाचा आराखडा बदलतो आणि आराखडा बदलल्यानंतर त्यांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणाचं रद्द होतं बाद होतं त्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद खरे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाठवतात आणि पाठवून त्यांना म्हणतात की तुम्ही संविधान सभेचं सभासदत्व स्वीकारा अशी माहिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद महात्मा गांधी यांनी दिलेली आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी काँग्रेसच्या सभासदत्वावरती प्रवेश करतात आणि प्रवेश करत असताना त्याचवेळी त्यांना 14 ऑगस्ट 1947 ला पंडित जवाहरलाल नेहरू निरोप पाठवतात आणि त्यांना घेऊन जातात आणि घेऊन गेल्यानंतर त्या 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला भारताचे कायदा मंत्री हे पद दिलं जातं आणि पद दिल्यानंतर या पदासोबतच पंडित जवाहरलाल नेहरू भारताच्या जनतेला उद्देशून भाषण करतात आणि भारताच्या जनतेला 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र होतो आणि स्वतंत्र होत असताना या गोरगरीब जनतेचा उद्देश समोर ठेवून भारताचं संविधान लिहिलं जाईल अशा पद्धतीचे विचार प्रकट करतात आणि प्रकट केल्यानंतर 5 दिवसाच्या नंतर या संविधान सभेचं कामकाज चालू होतं 20 ऑगस्ट 1947 ला या संविधान सभेचं कामकाज चालतं 20 ऑगस्ट 1947 ला चालल्यानंतर 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समिती निर्माण केली जाते आणि मसुदा समिती निर्माण केल्यानंतर या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ला केलं जातं आणि 7 समितीय सदस्यमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे काम करतात या कामामधून संविधान सभेचं जे वर्क होतं या संविधान सभेतून जे संविधान निर्माण केलं जातं मसुदा समितीद्वारे या संविधानाची चर्चा पुढच्या तासिकामध्ये करू धन्यवाद.